आज आपल्याला एक मुख्य प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे वेग, वेळ आणि अंतर. जवळपास एखादा प्रॉब्लेम 2 मिनिट मार्काचा प्रॉब्लेम अशा प्रकारच्या या प्रकारावरती येतो. बघितलं आहे का वेग, वेळ, अंतर काय होतं माहिती आहे? ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो वेग म्हणजे स्पीड, टाइम अँड डिस्टन्स. काय स्पीड किंवा वेग काढायचा असेल कसा करता येईल? जसा काही आठवायचं नाही वेगळं, काय आठवायचं? आपल्या गाडीचं स्पीडोमीटर आठवायचं. गाडी चालवतो ना, 40 स्पीड आहे म्हणतो, 60 स्पीड आहे, तो काटा असं समोर जातो. त्या काट्यातलं आठवायचं काय लिहिले? एम पर आवर असं लिहिलेलं असतं. एम म्हणजे काय होतं? अंतर झालं, किलोमीटरचं अंतर झालं. आवर म्हणजे काय झाला? वेळ झालं. म्हणजे आठवायचं अंतर आणि वेळ. वेग काढायचा आहे अंतर भागीला हाय पॉवर. मला आता वेळ काढायची असेल तर वेळ काढायची असेल तर अंतर मागेला वेळ इथे गेला नाही. आणि समजा अंतर काढायचं असेल तर वेग गुणिला वेळ. हे 3 फॉर्म्युले आपल्याकडे आहे. पण याच्यामध्ये जेव्हा आपल्याला दिलं जातं किलोमीटर पर आवर मध्ये दिलं जातं, म्हणजे ताशी वेग ज्याला आपण म्हणतो, ताशी वेग दिलेला असतो. एका तासामध्ये किती अंतर पार करतो हे आपल्याला सांगितलं जातं. आणि नंतर म्हणतात काढा म्हणतात किती मिनिटात करतो, किती मिनिटात अंतर पार करणार, किती मिनिट लागणार, या गोष्टी येतात. मग त्यासाठी किंवा किती सेकंदात येणार, हा थोडा असेल तर किती सेकंदात जाणार. जसं एक सिम्पल एक्झाम्पल, एक खांब आहे, लॅम्पपोस्ट आहे, लॅम्पपोस्ट आहे, या लॅम्पपोस्टवरून एक ट्रेन येईल, क्रॉस करणार आहे. ट्रेन चाललेली आहे, ट्रेन क्रॉस करणार आहे. हा लॅम्पपोस्ट क्रॉस करायला ट्रेनला तासाचा वेळ लागेल का, मिनिटाचा लागेल का? फरक कमी वेळ लागेल, त्याच्यापेक्षा कमी वेळ लागेल, सेकंदाचा वेळ लागेल. मग या गोष्टीचं जे आहे ताशी वेग जे आहे किलोमीटर पर आवरचं रूपांतरण आपल्याला कशात करावं लागेल? मीटर प्रति सेकंड मध्ये करायचं. म्हणजे कसं करता येईल आपल्याला? किती मीटर असणार, किती अंतर बसणार? आपल्याला करायचं आहे 1 किलोमीटर बरोबर किती मीटर झाले? 1000 मीटर. हे बेसिक आहे, आपल्याला माहीत आहे. 1 तास म्हणजे किती सेकंद झाले? 60 मिनिट म्हणजे 60 सेकंद म्हणजे 36 सेकंद. याच्यामधून आपल्याला काहीतरी आता एक गुणोत्तर काढायचं जे आपल्याला प्रत्येक वेळी वापरायचं जे कामात येणार आहे. मग त्या गुणोत्तर काढायचं तर कसं काढणार? ताशी वेळ 1 तास किती झाला? 3600 म्हणजे आपण बघितलं तर काय झालं? हा आपल्याकडे आता एक आकडा आलेला, 18 मेचा आकडा आलेला आहे. याला आपल्याला बरेच वेळा वापरायचं आहे. म्हणजे ताशी वेळ दिलेला असेल तर आपल्याला किती सेकंद लागतील हे जर क्रॉस करायचं आहे तर आपल्याला त्याला 18/5 नी हा आकडा आपल्याला कधीच विसरायचा. लक्षात आलं का आला 18/5 हा आकडा का आला? 36 सेकंद जे होते बरोबर, एका तासाचे 36 सेकंद झाले आणि एका किलोमीटरचे मीटर झाले. त्याच्यातून आपण हा एक आकडा काढतो. ज्यावेळी आपल्याला मिनिटात सेकंदात काम करायचं आहे, मिनिटामध्ये कन्वर्शन करायचं आहे, ज्यावेळी वेग काढायचा आहे त्यावेळी त्याला 18/5 घेऊन येतो.
वेळ काढायची आहे त्यावेळी काय करायचं, अठरा भागीला पाच करायचं, आणि समजा आता अंतर काढायचं आहे तर काय करायचं मग आता काय लक्षात ठेवायचं, वे वे एटीन बाय फाईव्ह बरोबर, तिथे वे वे आला अठरा भागीला पाच, अंतर आलं अठरा भागीला कन्फ्युजन होतं, अठरा पाच लक्षात राहतो मग अठरा पाच कशाला वापरायचं हे लक्षात राहते, त्यासाठी काय ठेवायची ट्रिक, वे वे जे आहे ते अठरा मे वे वे अठरा मे आणि जेव्हा अंतर आलं तेव्हा पाच भागीला फाईव्ह बाय एट या किंवा एक सिग्नल लागलेला आहे, या सिग्नलच्या पोलला ट्रेन ज्यावेळी क्रॉस करते त्यावेळी याचा रंग बदलणार, असा प्रॉब्लेम समजा आपल्याला आलेला आहे, मग हा रंग कधी बदलणार, कुठून चालवणार, जेव्हा ट्रेन चालू झाली, ट्रेनची सुरुवात झाली बरोबर, ही सुरुवात झाली आणि पूर्ण केव्हा जाणार, जेव्हा हा शेवटचा पॉईंट याच्यावरून क्रॉस होणार, म्हणजे अंतर किती पार करायचं झालं याच्यामध्ये, ट्रेनची लांबी एवढं अंतर पार करायचं, हे अंतर किती सेकंदामध्ये पार करणार हे आपल्याला काढायचं आहे, ह्या पूर्णला क्रॉस करण्यासाठी ट्रेनला आगगाडीला किती वेळ लागेल, मग पार करायचं तर पहिले काय त्यांनी काय लागतं, वेळ काढायचं आपल्याला काय लागतं, अंतर लागतं, आणि दुसरं काय लागणार, ताशी वेग लागेल, हा वेग आपल्याला दिला असेल, अंतर दिलं असेल, अंतर म्हणजे काय होणार, ट्रेनची लांबी, बऱ्याच वेळा आपण विचार करतो काय दिलेलं अंतर दिलेलं नाही, तर मग हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे, इथे काय कॉमन सेन्स, इथून चालू झाली ट्रेन, इथून चालू झाली ती जेव्हा ज्यावेळी ट्रेन इथे आहे ट्रेन पुढे पुढे जाते हा क्रॉस झालेला आहे का, नाही याच्या सोबत आहे, ज्यावेळी हा शेवटच्या पॉईंटला क्रॉस होणार तेव्हा यांनी काय केलं, ट्रेनने अंतर पार केलं, हे जे आहे आपल्यासाठी अंतर, या दोन गोष्टी जर आपल्याला असतील तर यावरून आपल्याला वेळ काढता येईल, किती सेकंदामध्ये पार केलं काढता येईल, हे प्रॉब्लेम दिला चालेल, पण जे प्रॉब्लेम काढतो त्याचं उत्तर बरोबर काढणं काय होतं, उत्तर जेव्हा दिलेलं जातं परीक्षेमध्ये सारखेसारखे दिलेलं जातं उत्तर, त्याच्यामध्ये कन्फ्युजन जास्त होईल, म्हणून कॅल्क्युलेशन करताना थोडं व्यवस्थित शांत डोक्याने करा, हां लक्षात घ्या आहे ठीक आहे, म्हणून दुसरा प्रॉब्लेम या अठराचा पाळा जर पाळा झाला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की पुढे काय आलं, त्यामुळे अठराचा पाळा या प्रकारामध्ये आपल्यासाठी एक महत्त्वाचा अठराचा दुसरा मल्टिपल आहे नऊ, त्यानंतर एक सत्तावीस येऊ शकतो, हे तीन पाडे जर याच्यामध्ये आपल्याला यायला तर आपल्याला हे सोपं वाटणार कॅल्क्युलेशन करताना, त्यामुळे अठराचा पाडा पाठ करून ठेवा, तिसरा गणित लिहाय तिसरा लांबी काय केली कॅल्क्युलेट, जी ट्रेनची लांबी आहे ती पकडली आपण, अंतर ज्याला आपण म्हणतो अंतर काय आहे, ट्रेनची लांबी जी आहे ते अंतर आहे, ते अंतर आलं आपल्याला, आता दुसरा एक जो प्रकार आहे ज्यामध्ये एका ट्रेनला पार करायचं आहे पूल, पूल असतो असं चिन्ह दिलेलं असतं पुलाचं बरोबर, सिग्नल दिलेलं किंवा गोरुला असं पुलाचं चिन्ह असतं, ट्रेनला हा पूल पार करायचा आहे, हा पूल जर ट्रेनला पार करायचा आहे तर किती वेळ येईल ट्रेन काय आपल्यासाठी कोटोला काय वेळेसाठी अंतर भागीला वेग, वेग आपल्याला माहीत आहे किलोमीटरवरती बघतो आपण किती वेग दिला आहे, अंतर कसं काढणार काय अंतर करणार याच्यामध्ये, सगळ्यात पहिले एक अंतर आहे पुलाची लांबी बरोबर, ही लांबी पार करायची, पण ट्रेन पूर्ण केव्हा पार करणार ही लांबी, सुरू कुठे आहे तो स्टार्ट पॉईंट आहे ट्रेनचा, इथून चालू झाली बरोबर, इथून या पॉईंटपर्यंत आली आपल्याला क्रॉस केलं का ट्रेननी, काय क्रॉस करावं लागेल ट्रेनला, अजून पूर्ण मागचं जे आहे सिग्नलवाला जो आहे ट्रेनची पूर्ण लांबी याच्यावरून जेव्हा जाणार तेव्हा पूर्ण अंतर, याच्यामध्ये जर आपल्याला अंतर घ्यायचं आहे तर काय येणार, पहिले तर
पुलाची लांबी अधिक ट्रेनची लांबी ही दोन लांबी आपल्याला घ्यावं लागेल. याला बाजूला काय वेग जो काय दिलेला आहे दुरीला सेकंदामध्ये आपल्याला दोन वेग काढायचा टाईप बी म्हणून लिहा काय प्रॉब्लेम येतो. वेग दिलेला होता आणि काय दिलेलं होतं वेळ दिले वेळ काढायचा वेग दिला होता आणि अंतर दिलं होतं. आता काढायचं काय आता आपल्याला काढायचं लांबी काढायची मग त्यासाठी काय फॉर्म्युला येणार ट्रेनची लांबी अधिक ब्रिजची किंवा पुलाची लांबी बरोबर स्पीड गुणिला वेळ गुणिला लांबीला काय होता मी फॉर्म्युला घेतला होता ना लांबीसाठी अंतर अंतरसाठी काय फॉर्म्युला घेतला होता वेग गुणिला वेळ आणि अंतर काढण्यासाठी आपण काय बघितलं होतं पाच बागीला 18 वेगण्यासाठी 18 5 होतं अंतरसाठी 5 बागीला 18